आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी देणार आहोत. खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलावरील सीमा शुल्क 2 वर्षासाठी रद्द केल्याने, तसेच इंडोनेशियाने अलीकडेच पाम तेलावरील निर्यात बंदी उठवल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजार पेठेवर झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सततच्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आधीच कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढत आहे. किराणा, गॅस, इंधनासोबतच खाद्य तेलांचे भाव देखील गगनाला भिडल्यामुळे गृहिणींचे स्वयंपाक घराचे बजेट देखील कोलमडले आहे. अशातच वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचा पुरवठा वाढल्याने खाद्य तेलांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे विविध खाद्य तेल कंपन्यांनी खाद्य तेलांच्या किमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेल आणि मोहरी या सर्व तेलांच्या थेट विक्री किमतीत घट होणार आहे. खाद्य तेलाची विक्री करणाऱ्या मदर डेअरी कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार धारा ब्रँड अंतर्गत विक्री केल्या जाणाऱ्या सर्व खाद्य तेलांच्या किमतीत जवळपास 15 रुपयापर्यंतची घट होणार आहे. म्हणजेच 15 रुपयापर्यंत किमती कमी होणार आहे. फॉर्च्यून कंपनीच्या खाद्य तेलात लवकरच घट होणार आहे. तर जेमिनी तेलाच्या किमती 15 रुपयांनी कमी झाल्या आहेत. पुरवठा वाढल्याने खाद्य तेलांच्या किमतीत 9% घसरण झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये खाद्य तेलांच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला थोडाफार दिलासा मिळणार आहे. पाम तेलाच्या किमतीत 7 ते 8 रुपयांनी कमी झाल्या. तसेच मोहरी, सूर्यफूल तेलांच्या किमती प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांची घट झाली आहे. देशातील सर्व प्रमुख खाद्य तेल उत्पादक कंपन्यांनी तेलाच्या किमतीत प्रतिलिटर 15 ते 20 रुपयांनी कमी केल्या आहेत. जसे की अदानी इल्मर, रुची इंडस्ट्रीज, गोकुळ रिफाईल, मोदी नॅचरल्स, जेमिनी एडिबल्स, एनके प्रोटीन, विजय सॉल्वॅक्स आणि गोकुळ अॅग्रो या सर्व कंपन्यांनी खाद्य तेलांच्या किमतीत कपात केली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.